राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले वैद्यकीय कारणास्तव त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। नवाब मलिक सध्या ईडी कोठडीमध्ये आहेत, त्यांना 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचा प्रतिनिधी रश्मी पुराणिक। रश्मी, आपण पाहतोय वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिकांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे त्यांची प्रकृती सध्या कशी आहे त्याबाबतची माहिती द्याल। नवाब मलिक यांची प्रकृती खराब झाली म्हणून त्यांना तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेलं होतं, परंतु जी माहिती मिळते त्यानुसार त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयातच ऍडमिट करण्यात आलेलं आहे। नवाब मलिक यांच्या अधिकृत खात्यावरनं देखील ह्याबाबतची माहिती जी आहे ती ट्विट करण्यात आलेली आहे की काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, त्यामुळे तिथे त्यांचे उपचार सुरू आहेत। त्यामुळे आपण बघतोय की 3 मार्च पर्यंत त्यांना ईडीची कस्टडी देण्यात आली आहे, परंतु त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले। धन्यवाद रश्मी आपण दिलेल्या या माहितीबद्दल।